नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज दिनांक 19 सप्टेंबर 2024. तर आपण उभे आहोत सध्याला सोयाबीन प्लॉटमध्ये. तर ही व्हेरायटी आहे RVSM 1135. ही व्हिडिओ आजचा काढण्यामागचा जे आपला उद्देश आहे, कारण की आपण तुम्ही पाहत असाल की आपण आपल्या प्लॉटमध्येच व्हिडिओ RVSM चे बरेच वेळेस दाखवलेले आहे. तर हे आपण आपल्या मित्राला दिलेलं बियाणं आहे, हे गावामध्ये, माझ्या गावामध्ये. तर या प्लॉटची कंडिशन आता आपण बघणार आहोत. यांनी 3.5 फुटाच्या बेडवर 2 लाईनी लावलेल्या आहेत. बेडवर आहे हे, आणि याच्यामध्ये तूरसुद्धा बेडवर लावलेली आहे. तुरीमध्ये काय केलेलं आहे, टोकन मशीनच केलेलं आहे. 1 फुटावर 2-2 झाडे, 3 झाडे, जसं सोयाबीन लागवड केली त्याच पद्धतीने तूरसुद्धा लागवड केलेली आहे. हे याच्यामध्ये विशेष आहे. आणि 2 लाईनी घेतलेल्या आहे, जसं सोयाबीनच्या 2 घेतल्या तसंच तुरीच्या सुद्धा 2 लाईनी याच्यामध्ये लागवड केलेली आहे. तर माझा प्लॉट याच कंडिशनचा आहे. माझ्यापेक्षाही प्लॉट हा प्लॉट जबरदस्त वाटत आहे मला, कारण की बेड आणि जमीन क्वालिटीची आहे. मित्राला दिलेला आपण हा सोयाबीन आहे RVSM 1135, आणि हे प्लॉट आपल्यापेक्षा साधारण 4 दिवस उशिराचा आहे. साधारण 22-23 तारखेचा आहे प्लॉट हा. तर याची कंडिशन बघणार आहोत आपण. RVSM 1135 प्लॉट आपले व्हिडिओ, आपल्या शेतातले भरपूर व्हिडिओ आपण याच्यामध्ये बनवलेले आहेत, परंतु मित्रा शेतामध्ये आपण जाणून बुजून आज आलो की काय कंडिशन आहे काय नाही. 2-3 वेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की प्लॉटवर एकदा भेट दे. तर कंडिशन, तुरीची कंडिशनसुद्धा जबरदस्त आहे. जे शेतकरी सोयाबीन प्लस तूर घेतात त्यांच्यासाठी ही जी पद्धत आहे, 2 बेडवर सोयाबीन आणि 1 बेडवर जे तूर लावत आहे, तर तुरीची 1 लाईन घेण्याऐवजी तुरीच्या 2 लाईनी जर घेतल्या तर जबरदस्त होते. आणि जसं सोयाबीनची 3-3 झाडं असतात त्याच पद्धतीने तुरीचीसुद्धा झाडं आहेत. आणि 2 झाडामधील अंतर ठेवलेलं आहे, म्हणजे साधारण 11 इंच अंतर ठेवलेलं आहे तुरीमध्ये आणि 2 ओळी. तर या पद्धतीने लावगड आहे आणि RVSM सुद्धा जबरदस्त बसलेलं आहे. याच्यामध्ये पाहू शकता गावामध्ये 2-3 जणांना दिलेलं आहे बियाणं मी हे. तर कंडिशन चांगली आहे, पाहू शकता एकदम बुडापासून. फक्त आपण जे नियोजन करतो खताचं, ते फक्त याच्यामध्ये कमी जास्त असू शकते, बाकी सर्व गोष्टी याच्यामध्ये सारख्या आहेत. प्लॉट जबरदस्त आहे RVSM, कारण की माझ्या प्लॉटमध्ये मी बरेच व्हिडिओ टाकले. कसे वाटतो कंडिशन, तुरीची क्वालिटीसुद्धा जबरदस्त आहे, पाहू शकता. थोडं कॅमेरा वर्क करणार आहे मी आता. ही कंडिशन आहे तुरीची. सोयाबीन प्लस जे तूर, सोयाबीन प्लस तूर घेणारे शेतकरी त्यांच्यासाठी ही कंडिशन आहे. आणि एकदम शेंगा गच्च आहेत आणि एकदम बुडापासून शेंगा आहेत, पाहू शकता. एका ठिकाणी 3-4 दाणे टाकलेले आहेत.